मी प्रशांत फाटक. आज भाद्रपद शुक्ल षष्ठी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. ठाण्याकरता हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले उद्घाटन. कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन. गणेशाची वेशभूषा धारण करून खड्डेमय रस्त्यावर ठिय्या आणि श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणेशाचे पूजन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसेच यूट्यूब चॅनेल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ लाभली असल्याने इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातली हवा चांगली असते. मात्र ही हवा सर्व काळात उत्तम राहावी यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा या नवीन ऑनलाईन साधनाचा नक्कीच उपयोग होईल असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले. उष्णता कृती आराखडा आणि नागरी पूर्व व्यवस्थापन नियोजन या दोन कृती आराखड्यानंतर ठाणे शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल सुचवणाऱ्या नवीन यंत्रणेची मोलाची भर पडली आहे. या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तत्काळ करावयाचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचे नियोजन करणे महापालिकेला शक्य होईल. या सूचनांमुळे हिवाळ्यामध्ये हवेची आणखीन चांगली स्थिती आपल्याला राखता येईल असा विश्वासही आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेसाठी काउन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर CEEW आणि USAID यांनी संयुक्तपणे ही ऑनलाईन यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचे उद्घाटन नुकतेच शुक्रवारी करण्यात आले. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या माहितीचा उपयोग नागरिकांनाही व्हावा यासाठी लवकरच त्याची एक लिंक ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे आयुक्त राव यांनी जाहीर केले. हवेचे प्रदूषण रोखण्याकरता वेगवेगळ्या शहरात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार उपाययोजना करण्याची गरज असते. हवेचे प्रदूषण आणि वातावरण बदल यांचा अन्यन्य संबंध आहे हे लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्लीन एअर अँड बेटर हेल्थ या प्रकल्पाअंतर्गत ठाणे महापालिकेसाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे ठाणे महापालिकेला हवा प्रदूषणासाठी सामना करण्याकरता योग्य अशी माहिती मिळेल, त्यातील उपाययोजना करण्यात येतील. राज्यात अशा प्रकारे प्रथमच ही यंत्रणा सुरू होत आहे असे प्रतिपादन USAID इंडिया या संस्थेचे उपसंचालक वर्गीस पॉलिसी केले. तर ठाणे महापालिका हवेचे प्रदूषण रोखण्याकरता विविध प्रकाराने काम करत आहे. उच्च न्यायालयाचे निर्देश, राज्य सरकारकडनं आलेल्या सूचना यांचे पालन महापालिका करत आहे. त्याचबरोबर डीप क्लीन ड्राईव्ह यासारख्या उपक्रमातनं धूळ आणि कचरा यांच्यापासून होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. याप्रसंगी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त पर्यावरण विभाग सचिन पवार, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त संचालक सुषमा इपकार तसेच काउन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. अंबरनाथ शहरातनं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंबरनाथपूर्वीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने 6 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने तत्काळ नागरिकांनी त्या आरोपीला पकडून बेदम सोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर विनयभंगासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरता 6 फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. या महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतन ही व्यवस्था तयार झाली असून त्याचे लोकार्पण सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. विसर्जनाची व्यवस्था असलेला हा ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे. त्या ट्रकवरील टाकीत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. कृत्रिम तलाव टाकी व्यवस्था याप्रमाणेच महापालिकेने यंदा फिरत्या विसर्जन व्यवस्थेचा प्रयोग केला आहे. सध्या 4 प्रकार समितींमध्ये वेळापत्रकानुसार हे ट्रक फिरणार आहेत. गणेश भक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त राव यांनी लोकार्पण प्रसंगी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदापुरे, उपायुक्त मिनल पालांडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे. त्यात 9 विसर्जन घाट, 15 कृत्रिम तलाव, 10 मूर्ती स्वीकृती केंद्र आणि 49 ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि 6 फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे. यावर्षी ही फिरती विसर्जन व्यवस्था नौपाडा कोपरी, माजिवडा मानपाडा, वागळे आणि वर्तकनगर या 4 प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध असेल. सकाळी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रभाग समितीतल्या विविध ठिकाणी ठराविक काळाकरता हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील टाकीमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था 2024 या शीर्षकावर उपलब्ध करण्यात आले आहे अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. टाकी व्यवस्था 49 ठिकाणी. गेल्या वर्षीपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या टाक्यांचीही व्यवस्था विसर्जनाकरता केली होती. त्यानुसार गेल्या वर्षी 42 ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती. ती यंदा 49 एवढी करण्यात आली आहे. 10 मूर्ती स्वीकृती केंद्रे तसेच जेल तलाव, मढवी हाऊस, राममूर्ती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंबीनाका, रिजन्सी हाईट, आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किशननगर बस स्टॉप, मॉडेला चेकनाका, देवदयानगर, शिवाईनगर या 10 ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहे. 15 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. आंबे घोसाळे, मासुंदा दत्तघाट, खारीगाव, घोलाईनगर, दातिवली तलाव, खिडकाई तलाव, न्यू शिवाजीनगर, कळवा तलाव, निळकंठवुड्स, तिकुजनीवाडी, रेवाळे, बोरीवडे, ब्रह्मांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायला देवी एक, रायला देवी एक, रायला देवी 2, उपवन तलाव परिसर, वर्तकनगर, देवदयानगर अशा 15 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. 9 ठिकाणी विसर्जन घाट, त्याचबरोबर कोपरी, पारसिक रतीबंदर, रतीबंदर 1, रतीबंदर 2, राणानगर, फास्टट्रॅक ब्रिज, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर घाट, कोलशेत आणि बाळकुंभ अशा 9 ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कल्याण ग्रामीण भागातनं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेवर राहत्या घरात सामूहिक बलात्कार केला गेला. पीडित महिलेचा सासरा, दीर आणि अपवयीन नातेवाईकाने केला बलात्कार. महिलेने घटना पतीला सांगतात, पतीने पीडितीलाच केली संशयातनं दगडविटांनी मारहाण. कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पती, सासरा आणि दीराविरोधात गुन्हा दाखल केला गेलेला आहे. नराधम सासरा आणि दीराला अटक आणि अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. वारंवार मागणी करून देखील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाहीत. या खड्ड्यातनं गणरायांचे आगमन झाले आहे. मनसेकडून कल्याणमध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले. गणेशाची वेशभूषा धारण करून गणेश खड्डे रस्त्यांना अवतरले. त्यांनी खड्ड्यातच ठाण मांडले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मालवणी भाषेत हे देवा महाराजा हे देखील घराणे घातले आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख उल्हास भोईर यांच्या नेतृत्वात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री आणि आमची मैत्री तर आहेच, ते मी नाकारत नाहीत. जितेंद्रराव वाड ऑन मुख्यमंत्री भेट. मी त्यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं, नंतर यायला मिळत नाही आणि नंतर तेही भेटत नाही म्हणून आता आलो. त्यांच्या घरात किती लोक आहेत, त्यांच्यासमोर चर्चा कशी होणार? ऑन सुप्रिया सुळे वक्तव्य. ताईंचं वक्तव्य तसं नव्हतं, ताई कधीही अशी भाषा वापरत नाही. पत्रकारांना ही माहिती कोणी दिली हे मला माहीत नाही, पण ती अत्यंत चुकीची आहे. आमचे वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील. आमची मैत्री तर आहे हे मी कधी नाकारलंच नाही, फक्त ते मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटीगाठी कमी झाल्या आहेत. त्यांचे मित्र अधिक वाढले, त्यामुळे या मित्राला वेळ द्यायला त्यांना कमी वेळ मिळतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे. ऑन गणपती प्रार्थना तर मला मुख्यमंत्री करा, असं मी गणरायाला बोललेलो आहे. ऑन अजित पवार वक्तव्य, मी चुकलोय, खोलवर झालेल्या जखमेचे व्रण जात नाहीत. 22 वर्षापूर्वी मी ट्रेनमधनं पडलेल्या जखमेचे व्रण माझ्या हातावर आहेत, चेहऱ्यावर आहेत, हे उभ्या आयुष्यात जाणार नाही. खोलवर जखम वरती बुजल्यासारखी दिसते, पण तिचा व्रण राहतो. आणि ऑन फडणवीस, तर शरद पवारांच्या मनात काय आहे हे त्यांच्या बायकोला समजत नाही, तर देवेंद्रना कुठनं समजणार? अहो, ते शरद पवार आहेत, 70 वर्ष त्यांच्या मनात काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला समजणार नाही, समजलं नाही आणि ते देवेंद्रजींना समजणार, असंही त्यांनी सांगितलं. श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो. श्री गणेशाच्या कृपेने ठाणे महापालिकेची कीर्ती काय वृद्धिंगत हो, अशी प्रार्थना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचे पूजन आयुक्त राव आणि त्यांच्या पत्नी प्रियांका राव यांनी केले. ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 42वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष असलेल्या महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कर्मचाऱ्यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आयुक्त सौरभ राव यांचा, तर उपायुक्त मीनल पालांडे यांनी प्रियांका राव यांचा सत्कार केला. खासगी रुग्णालयात होणाऱ्या खर्चिक शस्त्रक्रिया आता ठाणे सिव्हिल रुग्णालयात मोफत केल्या जात असून, जन्मजात गुडघ्यावर हाड वाढल्याने स्पर्धा परीक्षेत धावण्याकरता तांत्रिक अडचण निर्माण झालेल्या एका युवकाची काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया नुकतीच सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली. ठाण्यात राहणारा योगेश तांबे, नाव बदललं गेलंय, या 19 वर्षाच्या मुलाच्या उजव्या पायावर गुडघ्यावर जन्मजात हाड वाढले होते. सर्वसाधारण चालताना त्याला कोणताच त्रास झाला नव्हता, मात्र धावण्याकरता थोडा त्रास व्हायचा. नुकत्याच झालेल्या एका स्पर्धा परीक्षेसाठी धावण्याच्या शर्यतीत वाढलेलं हाड कारणीभूत ठरलं आणि स्पर्धा परीक्षेतनं माघार घ्यावी लागली. सर्वसामान्य कुटुंबातल्या योगेश याला खासगी रुग्णालयात खर्च परवडत नसल्याने ठाणे सिव्हिल रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचं त्यांच्या कुटुंबियांनी ठरवलं. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरंज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुडघ्यावरील हाडाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती अस्थिव्यंगतज्ञ डॉक्टर विलास साळवे यांनी दिली. योगेश याच्या गुडघ्यावर साधारण 2.5 ते 3 इंच लांब असं हाड जन्मापासून वाढलेलं होतं, त्यामुळे काहीशी अवघड शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान रुग्णालयासमोर उभं होतं. प्रथम गुडघ्याचे सर्व रिपोर्ट पासून नुकतीच 1 तासाची शस्त्रक्रिया करण्यात आली. अनावश्यक वाढलेले हाड काढल्यामुळे योगेश काही दिवसात धावण्याचा देखील सराव करू शकणार आहे.
सिव्हिल रुग्णालयात उपचाराकरता येणाऱ्या रुग्णाला रुग्णालयातच चांगले उपचार मिळतील या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत, त्यामुळे खासगी रुग्णालयात खर्चिक शस्त्रक्रिया या सिव्हिल रुग्णालयात देखील मोफत होतात. महात्मा ज्योतिबा फुले या जन आरोग्य योजनेअंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होतात. दुर्बिणीद्वारे जोखमीच्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले उद्घाटन. कल्याणमध्ये मनसे अनोखे आंदोलन, गणेशाची वेशभूषा धारण करून खड्डेमार रस्त्यावर ठिय्या आणि श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणेशाचे पूजन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.